आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचा आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा बनवून दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर तुमचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा ठेचा आपण खलबत्त्यामध्ये वाटून बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत. गॅस मीडियम ठेवायचा आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायची. 10 ते 12 हिरव्या मिरच्या कढईमध्ये घालून घ्यायच्या. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या पण घालायच्या आहे. थोडं तेल घालायचं आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या. मिरच्या थोड्या भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी 1/2 चम्मच जिरं घालायचं आहे. जे शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून घेतले होते त्या शेंगदाण्याची मी साल काढून घेतली. आता ते शेंगदाणे पण कढईमध्ये घालून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिट हे सगळं छान परतून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला मी एका कैरीची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे बारीक काप करून घेतलेले आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये घालून घ्यायच्या. 1 कैरीचे अशा प्रकारे मी बारीक तुकडे करून घेतले, ते पण खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळं छान खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं. हा ठेचा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हा ठेचा आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे. कैरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी छान खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे थोडा जाडसर ठेचून घेतलेला आहे. हा कैरीचा ठेचा तुम्ही असा पण खाऊ शकता किंवा मी इथे कैरीच्या ठेच्याला छान तडका देणार आहे. त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तव्यावर थोडं तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर तेलामध्ये मोहरी घालायची आहे, थोडं जिरं घालायचं. सगळं छान तडतडून द्यायचं. यानंतर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. जर तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही कढीपत्ता स्किप पण करू शकता. आता यामध्ये वाटून घेतलेला कच्च्या कैरीचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. मीडियम गॅसवर हा ठेचा 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. मस्त असा कच्च्या कैरीचा आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. थँक्यू फॉर वॉचिंग.